संग्रामपूर तालुक्यातील जगताप पोशिंदा यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांना शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा 9 ऑक्टोबर रोजी दिला आहे। संग्रामपूर तालुक्यातील पळशी शिवारातील शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीला निवेदन दिले। निवेदनामध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे, पळशी झाशी शिवारातील गट क्रमांक 181-249 या परिसरातील मोरखडे डीपी ही मागील 1 ते 1.5 महिन्यापासून जळाली आहे। ती दुरुस्त करण्याकरता शेतकऱ्यांनी वारंवार तोंडी आणि लेखी निवेदन देखील दिले, परंतु अद्यापपर्यंत डीपी बसवण्यात विद्युत कंपनी टाळाटाळ करत आहे। सद्यस्थितीमध्ये रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली असून याच शिवारात बरेच शेतकऱ्यांचे फळबाग सुद्धा आहेत। त्या फळबाग पिकांना पाण्याची तीव्र गरज आहे। असे असून सुद्धा कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटर पंप सुरू होत नाही। निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी 13 ऑक्टोबरला डीपी न बसवल्यास 14 ऑक्टोबरला या शिवारातील समस्त शेतकरी यांचे गुरुढोर सह विद्युत वितरण कंपनी संग्रामपूर या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार असल्याचा कणखर इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। न्यूज 15 मराठीसाठी भास्कर बोंद्रे, संग्रामपूर, बुलढाणा।